सदावर्तेंच्या गाडीवर करण्यात आलेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलंय. सदावर्ते हे नेहमीच भडकाऊ वक्तव्य करत असल्यानं अशी प्रतिक्रिया उमटल्याचं मराठा नेत्यांनी सांगितलं. वीरेंद्रजी, ज्या पद्धतीनं हा हल्ला झाला, या तरुणांना ताब्यात घेतलं, नेमकं कोणत्या जिल्ह्यातले हे तरुण आहेत? संभाजी छत्रपती संभाजीनगरमधनं आलेले तरुण आहेत असं मला प्राथमिक कळतं. माझं अजून भेट नाही झालेली त्यांच्याशी, परंतु ज्या पद्धतीने सदावर्तेंचे वक्तव्य येत होते, सदावर्ते जारंगे साहेबांच्या आंदोलनाच्या वेळी, म्हणजे जो मराठा समाजाचा एक आंदोलन आहे, त्याच्यामध्ये जारंगे एक फक्त चेहरा आहे, त्या आंदोलनावरती वेळ विक्षिप्तपणे आणि ज्या पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलं, त्याच्यामध्ये एक मनामध्ये चीड कुठेतरी निर्माण झालेली होती आणि ती त्याची रिएक्शन आज बघायला मिळाली. आम्ही या कृत्याचा खरं म्हणजे निषेध करतो की आपण हिंसक आंदोलनं करत नाही. मराठा समाजाच्या आंदोलनं कधी अशा प्रकारची हिंसक वैयक्तिक रूपात झालेली नाही, परंतु या माणसांनी लक्षात ठेवायला पाहिजे होतं की आपण जे पेरतो ना ते चुकतं. तुम्ही द्वेष पेरलात ना, त्यामुळे द्वेष उगवलेला आहे. नेमका यांना कशा पद्धतीनं सोडवणार आहात? कोण यांची केस लागणार आहे? ॲडव्होकेट सतीश माने शिंदे साहेबांची टीम इथे थोड्याच वेळात पोहोचत आहे. त्यांनी सांगितलंय की यांच्यामध्ये लागणारी जी काही सर्व मदत आहे ती आम्ही करू आणि या मुलांना लवकरात लवकर आम्ही सोडू. इथून पुढे काय भूमिका असणार आहे? कारण का ज्या पद्धतीनं सदावर्ते आजही त्यांनी आक्रमक भूमिका घेतली, आजही जहरी टीका केलेली आहे, जारंगे पाटलांना अटक करा अशा पद्धतीची त्यांनी मागणी केलेली आहे, तुमची भूमिका काय असणार आहे याबाबतीत? मराठा समाजाची भूमिका आमची नेहमी शांतपणे आंदोलनाची असते. आम्ही आतापर्यंत कुठल्याही प्रकारची हिंसक आंदोलनाला समर्थन केलेलं नाही किंवा आंदोलनं केलेली नाही. आमचं म्हणणं फक्त एवढंच आहे की संविधानिकपणे मराठा समाजाला जे आरक्षण मिळालं पाहिजे ते मिळालंच पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. विदर्भातल्या कुणबींप्रमाणे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणं अशक्य असून दबावात येऊन तसं केलं तर ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी दिलाय. विदर्भातल्या 90 लोकांच्या कागदांवर कुणबी असल्याची नोंद आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीमध्ये जाऊन आलेत. त्यांनी केंद्र सरकारकडून आरक्षणाची 50% मर्यादा वाढवून आणावी आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावं असंही तायवाडे यांनी म्हटलंय. जरांगे पाटलाची जी मागणी आहे त्याप्रमाणे सरसकट, मी वारंवार शब्द वापरतो, सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देण्यात येऊ नये. आम्हाला तशा प्रकारचं लेखी आश्वासन सरकारने दिलेलं आहे. सरकार त्याच्यामध्ये बदलण्याच्या मानसिकतेमध्ये आहे काय आणि मानसिकता बदलून त्यांना सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देत आहे किंवा देणार आहे हे ज्या दिवशी 400 जातीचा समूह असलेल्या या ओबीसी समाजाच्या लक्षात येईल त्या दिवशी महाराष्ट्रातील हा 60% ओबीसी रस्त्यावरती येऊन आपल्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करेल.